नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे रायआवळ्यापासून चटणी आणि रायआवळ्याचा सरबत. शिदोरीमधून मी आपणापर्यंत अशा साध्या सोप्या घरच्या घरी करता येणाऱ्या पण पौष्टिक अशा अनेक रेसिपी देत आहे. त्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण पाहतो अशा रायआवळ्यापासूनच चटणी आणि सरबत. रायआवळ्याची चटणी करण्यासाठी या प्रकारचे रायआवळे घ्यायचे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि ते पूर्ण कोरडे करून घ्यायचे. आवळा असा किसणीनं किसून घेतला, त्याचा गर असा तयार झाला आणि त्याच्या बिया अशा बाजूला करून घेतलेल्या आहेत. आणि ह्या तयार झालेलं किस ह्यामध्ये आता खूप आंबटपणा असतो, त्यामुळं हे हाताने त्याचं पाणी बाजूला करायचं. जर हे लगेच खाणं असाल तर ते आंबटपणा चालू शकतं, पण थोड्या वेळानं असेल तर यातलं हे सगळं असं काढून घ्यायचं, म्हणजे कुरकुरीत छान लागतं. ते त्याची पाणी बाजूला करून घ्यायचं. आवळ्याच्या किसातून रस पिळून काढल्यानंतर हे असा किस तयार झाला आणि त्याचा रस या प्रकारचा तयार झाला. ह्या रसापासून आपण सरबत खूप छान लागतं, याचं आपण सरबत करू शकतो. आज आपण चटणी पाहणार आहे आणि यामध्ये आता चवीनुसार काळं मीठ घालायचं थोडंसं आणि साधं मीठ थोडंसं, थोडंसं लाल तिखट, चव छान येते आणि साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवावं लागतं. आणि हे मिश्रण सगळं एकत्र करायचं. हे थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं. साखर थोडीशी चव बघून आणखीन साखर मीठ वाढवावं लागत असेल तर घालायचं. हे थोडंसं हलक्या हाताने प्रेस थोडा वेळ करायचं, म्हणजे साखर पूर्ण विरघळलं जातं आणि मीठ तिखट सगळं आवळ्याच्या किसानं लागतं छान. आवळ्याच्या किसापासून आपण असं छान ही चटणी तयार केली, खूप मस्त लागते, एकदम चटपटीत. आणि आता आवळ्याचा रस जो तयार झाला तर तो एका मिक्सरच्या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि त्यामध्ये चवीनुसार साखर घालायचं. थोडं साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त घालावं लागतं, म्हणजे छान लागतं ते. आणि थोडंसं साधं मीठ आणि थोडं सैंधव मीठ. आणि हे मिक्सरला लावून घ्यायचं छानस. त्यामध्ये गरजेनुसार पाणी वाढवायचं. आणखीन एकदा ग्राइंडरला हे छानस फिरवून घ्यायचं. पाणी घालून आणखीन एकदा ग्राइंडरला वाटून घेतल्यानंतर छान असं सरबत तयार झालं. हे सरबत आता आपण सर्व करायचं. एवढं छान सरबत तयार झालंय. हे ग्लासमध्ये ओतायचं. आणि यावरती जो फेस तयार झालाय तो फेस त्यावरती घालायचा. बघा किती छान सरबत तयार झालाय. आणि ही मस्त अशी चटकदार चटणी तयार झाली. अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारी चटणी आणि सरबत तुम्ही करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. थँक्यू.